नमस्कार, मी गौरी दीक्षित. बदलापूर विकास बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. काल हेन्द्रेपाडा तुलसी विहार कॉम्प्लेक्स येथे डॉक्टर विकास कांबळे यांच्या मुक्ता नर्सिंग होम व माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तुलसी विहार कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी श्री राजन घोरपडे, डॉक्टर विकास कांबळे व त्यांच्यासोबत आलेले पाहुणे अण्णा कुलकर्णी, अर्जुन लोंढे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आज 29 सप्टेंबर 2013 रोजी जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून मुक्ता नर्सिंग होम आणि मोहन तुलसी विहार येथील रहिवाशांनी एक मोफत तपासणी शिबिर आयोजित केलं. या मोहन तुलसी विहारमध्ये हेल्थ क्लब हाऊस आहे, त्या तिथे हे अरेंज करण्यात आलं. त्यासाठी आत्तापर्यंत एकंदरीत 130 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने वयवर्ष 40 वरचे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीस याचे रुग्ण तपासण्यात आले. बहुतांशी 40 वर्षाच्या नंतर साधारणतः 30 ते 40% लोकांना डायबिटीस आहे असं निदर्शनास आलं. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार हे आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून या हॉस्पिटल तसेच या रहिवाशांनी असा एक चंग बांधलेला आहे की यातील या आजारांवर कसं नियंत्रण करता येईल. त्या दृष्टिकोनातून या इथे मोफत तपासणी ब्लड शुगरची, कोलेस्ट्रॉलची, ब्लड प्रेशरची, तसंच वाढत्या वयाबरोबर असणारा हाडातील थिसूळपणा यासाठी बोन मिनरल डेन्सिटी आणि बॉडी मास इंडेक्स याचा देखील तपास आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन आणि ब्लड ग्रुप यांचा तपास करून या विभागातील बहुतांश ज्या महिला असतात, भारतीय महिला असतात, त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता असते, तर ती कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना याच्यापुढे कायमस्वरूपी हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आयर्न आणि फोलिक ॲसिड जे सरकारचे विविध कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांना अनुसरून आपल्या देशातील महिलांचा हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं वाढेल याकडे लक्ष देण्यात येईल. हमारे स्थानीय नगरसेवक घोरपडे जी के तरफ से ये सिविल सेवा जो रखा गया है हम लोग के बहुत ही हम लोग के लिए हमारे पूरे तुलसी विहार के लिए बहुत ही लाभदायक है. नमस्कार, मी मोहन तुलसी विहार, मी विजय माळे मोहन तुलसी विहारचा एक रहिवासी या नात्याने इथं आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आज जे मुक्ता क्लिनिकतर्फे डॉक्टर विकास कांबळेंच्यातर्फे जे आरोग्य कॅम्प आपण लावलेला आहे त्यासाठी सर्व आपल्या कॉम्प्लेक्सतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि याच्यात आपण जे गेस्ट आहेत आमचे ज्यांचं सहकार्य आहे श्री राजेंद्रजी घोरपडे साहेब आणि त्यांचं अनमोल सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. राजेंद्र घोरपडे साहब ने मेडिकल शिविर रखा है, वो हम बुजुर्ग लोगों के लिए सबके लिए बहुत सुविधा की चीज़ है. मोहन तुलसी विहार परिवारातील लोकांकरता स्पेशली डॉक्टर विकास कांबळे मुक्ता क्लिनिक यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणचे आमचे जे काही सगळे सहकारी आहेत मोहन तुलसी विहार परिवारातील सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण आज मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे की या विभागामध्ये साधारण बोन टेस्टिंग, ब्लड चेकअप, हेल्थ चेकअप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास करून आम्ही फ्री ऑफ द मेडिकल ठेवलेले आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल अतिशय चांगला कार्यक्रम होत लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं. मी एक आरोग्य समितीचा सभापती म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की एक चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत असताना या मोहन तुलसी विहारमध्ये एक राहायला आलेले आहेत त्याच्यासाठी हा स्पेशली कॅम्प आम्ही घेतलेला आहे आणि तो चांगला यशस्वी होत आहे, मला आनंद होत आहे त्याच्याबद्दल. आमचे प्रशांत कुलकर्णीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचासुद्धा आम्ही आभार मानतो आणि माझ्या मोहन तुलसी विहार परिवारातील सर्व माझे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल. काल संजनी हॉल येथे डॉक्टर त्र्यंबक दुंबळे लिखित डायरी अपंग जागराची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, मुंबई पत्रसूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक JRM पवार, मुंबई दूरदर्शनची उपमहासंचालिका श्रीमती कमल वानखेडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक अर्जुन कोकाटे, साहित्य व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक गंगाधर अहिरे, नगरसेवक संजय गायकवाड, माधव जोशी व ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी उपस्थित होते.
प्राध्यापक अविनाश डोळस यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.